खेड वार्तामध्ये आपले हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जगबुडी नदीवरील खेड भोसते पुलाची अखेर डागडुजी. राज ठाकरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद. दामणदेवी ग्रामपंचायत 15% अनुदान वाटपात भ्रष्टाचार. RPI तालुकाध्यक्ष रणजित जाधव यांची चौकशीची मागणी. नेट कनेक्टिव्हिटी अभावी रास्त धान्य वितरणात अडचणी. आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. आता पाहूया सविस्तर वृत्त. वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय धोकादायक झालेल्या जगबुडी नदीवरील खेड भोसते पुलाच्या दुरुस्तीचे काम अखेर बांधकाम विभागाने हाती घेतल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही दिलासा मिळालाय. काही महिन्यांपूर्वी पुलाच्या पृष्ठभागाला तडा गेल्याने हा पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. खेड भोसते दरम्यान जगबुडी नदीवरील हा पूल मुंबई गोवा मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जातो. महामार्गावरील भरणी नाका ते भोसते घाट ते रेल्वे स्थानक दरम्यान एखादा अपघात झाला तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक खेड शहर मार्गे भोसते जगबुडी पुलावरून वळवण्यात येते. भोसते कोंडिवली नेळी कलसुरे शिव वेरळ या गावांसह खेड रेल्वे स्थानकही याच पुलामुळे खेड शहराला जोडले गेले असल्याने खेड भोसते दरम्यानचा जगबुडी नदीवरील पूल अतिशय महत्वाचा मानला जातो. मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी असल्याने या पुलाची गेली अनेक वर्षे डागडुजी केली गेली नव्हती. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी दिवसेंदिवस धोकादायक होत चालला होता. काही महिन्यांपूर्वी त्या पुलाच्या बांधकामात वापरण्यात आलेली तांब्याची प्लेटच गायब झाली. त्यामुळे पुलाच्या पृष्ठभागाला मोठे तडे गेले होते. त्यावेळी पूल खचल्याच्या अफवेने तालुक्यामध्ये घबराट निर्माण झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून तत्काळ निर्णय घेत या पुलावरून जड वाहनांची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली. वाहतुकीसाठी कमकुवत झालेल्या पुलाच्या डागडुजीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध व्हावा यासाठी बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निधीची मागणी केली होती. बांधकाम खात्याच्या मागणीनुसार शासनाकडून 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होताच बांधकाम विभागाने पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेतले. कमकुवत झालेल्या पुलाच्या दुरुस्तीबरोबरच डांबरीकरणही करण्यात आल्याने वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना दिलासा मिळाला. CBSE मान्यताप्राप्त रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा दैदिप्यमान यश प्राप्त केलंय. यामध्ये मानसी मनीष महाबदी हिने 92.4% गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावलाय. प्रणाली सुभाष सोनवलकर 91.8% गुण मिळवून द्वितीय तर यश राजेंद्र दळवी याने 91.4% मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय. साक्षी गुरव हिने 91% गुण प्राप्त केलेत. तसेच शब्दम पालेकर साईश पवार गायत्री साळुंके अश्विनी बावधने साक्षी महाडिक सलोनी जाधव आस्था जैन साक्षी कालेकर नेहा गोरिवले चैतन्य सूर्यवंशी यांनी 80% अधिक गुण प्राप्त केलेत. सिद्धी खानविलकर मानसी जंगम मृणालराज रेडी स्वप्नील यादव हेरंब पवार वैष्णवी घाडगे श्रेयस कळंबटे मानस काळे अदिती निकम यांनी 75% अधिक गुण प्राप्त केलेत. सन्मय पाटील दीप्ती पवार स्नेहल गायकवाड मंथन साळवी स्वरांगी गाडगीळ अनिशा जानवलकर सोहम मुळे आदित्य पांगत सुदर्शन अखडमल पार्थव पावले निधी नाईक यांनी 65% अधिक गुण मिळवलेत. आकांक्षा पाथरे स्वरदा रेगे शुभम पवार 60% जास्त तर पूर्णा जाधव हिने 55% जास्त गुण मिळवलेत. वरील सर्व विद्यार्थ्यांना विषय शिक्षक डॉक्टर प्राची जोशी आशुतोष मराठे बाळासाहेब राऊत वैभव नांदिसकर विनोद कुमार सिंग शिवम स्वामी अभिषेक सिंग नितेश अग्रवाल राहुल एकधरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कोकण दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज खेड येथील अनिकेत शॉपिंग सेंटर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्ष संघटनेला बळकटी आणि कोकणी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज ठाकरे गेले 2 दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी तालुक्यातील असगणी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले. मनसैनिक संदीप फडकले यांच्या सहकार्याने हे प्रवेशद्वार उभारण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांचे भरणे नाका येथे आगमन झाले. या ठिकाणी शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ते मोटरसायकल रॅलीने खेड येथील अनिकेत शॉपिंग सेंटर येथे आले. या ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधल्यानंतर तालुक्यातील टंचाईग्रस्त वाड्यांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी खवटी मंडलिक कोण येथे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शुभम मोरे यांच्या कुटुंबियांना राज ठाकरे यांच्या हस्ते 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या संपूर्ण दौऱ्यामध्ये माझ्या कुठे ही सभा नाही, माझे कुठेही मेळावे नाही, माझं कुठेही भाषण नाही आहे. आणि या संपूर्ण
दौरा माझा महाराष्ट्राचा हा पूर्णपणे संघटना बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांसाठीचा हा संपूर्ण दौरा आहे. भारतात काय होत राहतील, मेळावे होत राहतील, परंतु ज्याच्यासाठी म्हणून मी महाराष्ट्रात बाहेर पडलेलो आहे ते काम सर्वात महत्वाचं मला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला ती भाषण करणं आणि मेळावे घेणं आणि सभा करणं हा काही माझा आत्ताचा विषय नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या संख्येने इथे आलेला आहात किंवा महाराष्ट्राकडे भाषण करेल ती भाषण विषय करणार नाही आहे. ते तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो. मला अनेक लोक भेटतात, मला बोलतात, आम्ही तुमचे भाषण बघतो, आम्हाला दर्जा वाटतं, आवडतात, आम्ही तुमच्या भाषणाचे खायला बघतो. हे भाषण करतात पण गायक आहे का? तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीच्या 15% अनुदान वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी संबंधितांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी खेड तालुका RPIचे अध्यक्ष रणजित जाधव यांनी खेडच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात जाधव यांनी म्हटलंय की खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीचे उत्पन्न प्रतिवर्षी 20 लाखांपेक्षा अधिक असल्याने ही ग्रामपंचायत उत्पन्नाच्या बाबतीत 3rd क्रमांकावर आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि 15% अनुदानात समाविष्ट असलेले 150 लाभार्थी आहेत. या लाभार्थींसाठी शासनाकडून मिळणारा 3.5 लाख रुपयांचा निधी पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीकडे वर्गही करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीला उपलब्ध झालेला निधी मार्च अखेर खर्ची टाकण्यात आला असल्याचे ग्रामपंचायतीकडून पंचायत समितीला लेखी कळवण्यात आलं आहे. मात्र ज्या लाभार्थींना हे अनुदान मिळायला हवे त्यांना ते अद्याप मिळालेले नाही. अनुदानाच्या लाभार्थींनी जेव्हा या प्रकरणी ग्रामसेवक हेमराज सोनकुसरे यांच्याकडे विचारणा केली मात्र सोनकुसरे उलटसुलट उत्तरे देऊन अनुदानाबाबत विचारणा करणाऱ्या लाभार्थींना वाटेला लावत आहेत. ग्रामपंचायतीने पंचायत समिती कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात उपलब्ध झालेल्या 15% निधीचे लाभार्थींना वाटप करण्यात आल्याचे म्हटले, परंतु एकाही लाभार्थीला अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ही रक्कम गेली कुठे याची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा जाधव यांनी दिलाय. मेक इन इंडियाचा जयघोष केंद्र शासनाकडून सुरू झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यास नेट कनेक्टिव्हिटी चांगली नसल्याने सामान्य जनतेला वेळेवर धान्य मिळत नाहीये. त्यामुळे रास्त धान्य दुकाने फक्त कागदावरच ऑनलाईन झाल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाईन सेवा देण्यात यावी याकरिता या ग्रामपंचायती ऑनलाईनने जोडण्याचे काम अनेक वर्ष सुरू आहे. ते अद्याप पूर्ण नाही, पण असं असताना रास्त धान्य दुकाने ऑनलाईन जोडण्यात आली. त्याला रेशन कार्ड धारकांचे आधार लिंक करण्यात आले. त्या दुकानांमध्ये पॉज मशीन, तेथे ग्राहकाने आपला अंगठा लिंक करावा अशी ही सारी यंत्रणा आहे. निवडणूक आयोगाने मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर विधान परिषद मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक 2018चा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नामनिर्देशन अर्ज गुरुवार दिनांक 31 मे 2018 पासून गुरुवार दिनांक 7 जून 2018 पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त कोकण विभाग किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपआयुक्त पहिला माळा कोकण भवन CBD वेलापूर नवी मुंबई यांच्या दालनामध्ये स्वीकारण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार दिनांक 8 जून 2018 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून करण्यात येईल. सोमवार दिनांक 11 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. सोमवार दिनांक 25 जून 2018 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान घेण्यात येईल आणि गुरुवार दिनांक 28 जून 2018 रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता गुरुवार दिनांक 24 मे 2018 पासून अंमलात आलेली आहे. याबाबतीत सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि संबंधितांना कळवलं आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत. कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 10 TMC पाणीसाठा अधिक आहे. त्यामुळे कोयना प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करून राज्याची विजेची गरज भागवली जात आहे. कडक उन्हामुळे राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महानिर्मिती कंपनीच्या विविध प्रकल्पातून 13,602 मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. यामध्ये कोयना प्रकल्पाचा वाटा 1956 मेगावॅट इतका आहे. कोयना धरणात पाणी साठवण्याची क्षमता 105.25 TMC आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. वर्षभरात पाण्याचे नियोजनही व्यवस्थित झाले. त्यामुळे धरणात 33.41 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील वीज प्रकल्प सुरू आहेत. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार धरणातील 67.5 TMC पाणी वीज निर्मितीसाठी आणि 35 TMC पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी सोडला जातो. आत्तापर्यंत 65.12 TMC पाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी आणि 37.94 TMC पाण्याचा वापर सिंचनासाठी झाला आहे.
जम्मू काश्मीरच्या सीमामधून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव आज सुरक्षा दलाने हाणून पाडलाय. तंगधार सेक्टरमधून घुसखोरी करणाऱ्या 5 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय. दहशतवाद्यांविरोधातील या मोठ्या कारवाईनंतर भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं पालन करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर दहशतवाद्यांच्या कारवायात मोठी वाढ झाली आहे. दहशतवाद्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आलंय. शुक्रवारी रामबन जिल्ह्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केले होते, तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. यावेळी लष्कराने AK-47 रायफल, F-303 रायफल, 36 mm एक पिस्तूल, एक ग्रेनेड लॉन्चर, AK-47 रायफलची एक मॅग्झिन, 303 रायफलची एक मॅग्झिन आणि 6 राऊंड काडतूस जप्त केली आहेत. 30 मे रोजी राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी भारतीय स्टेट बँक संघाने कर्मचाऱ्यांना पगार केवळ 2% वाढवल्याच्या विरोधात संप पुकारला आहे. 5 मे 2018 रोजी पगार वाढीसाठी बैठक झाली. बँक संघाने बैठकीत 2% वाढीचा प्रस्ताव ठेवला. तसेच अधिकाऱ्यांच्या मागणीवरून केवळ स्केल 3 अधिकाऱ्यांपर्यंत ही वाढ मर्यादित असेल. याबाबत माहिती देताना युनायटेड फोरम अँड बँक युनियनचे संयोजक देवीदास तुळजापूरकर यांनी म्हटले की बँकांचे जे नुकसान NPA मुळे झाले आहे त्यात कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नाही. मागील 2 ते 3 वर्षापासून बँक कर्मचाऱ्यांना जनधन योजना, नोटबंदी मुद्रा आणि अटल पेन्शन योजना या केंद्राच्या प्रमुख योजनांमुळे रात्रंदिवस काम करावे लागले. या योजनांच्या कामाचा बोजा निश्चितच बँक कर्मचाऱ्यांवर पडलाय, असे तुळजापूरकर यांनी म्हटलंय. कोकण रेल्वेच्या MIDC कार्यालयात बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने एकच गोंधळ उडालाय. कोकण रेल्वेच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकांना बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अवघ्या काही सेकंदातच DYSP इंगळे आणि ग्रामीण पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ बॉम्बशोध आणि नाशक पथकासह श्वान पथक आणि अग्निशमन यंत्रणेलाही पाचारण करण्यात आलं. परंतु चाचपणीअंती पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे निष्पन्न होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मुंबई गोवा महामार्गावर कामथे घाटात मद्यधुंद ST बस चालकाने आंबा भरलेल्या बोलेरो गाडीला धडक दिली आणि त्यानंतर ही बस 3 फूट दरीत कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री 2 घडला. या चालकासह 5 प्रवासी जखमी झाले. या अपघातात आंबा मालकाचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झालंय. दरम्यान बस चालकाबरोबरच वाहकाने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता आहे. बाळकृष्ण चव्हाण, जयश्री रहाटे, सुनीता तेली, रसिका तेली, जयश्री गोखले, मयूर शिवसेकर अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. चव्हाण हे बोरिवली देवगड ही बस चिपळूण ते देवगड अशी घेऊन जात असताना कामतेघाटात अमोल वाडेकर हा बोलेरो गाडीतून आंबा घेऊन मुंबईकडे जात असताना चव्हाण यांनी त्याच्या गाडीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यात बोलेरोचे आणि आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस काही किलोमीटरवर जाऊन त्यानंतर 30 फूट दरीत कोसळली. यात चालकासह 5 प्रवासी जखमी झाले. आता पाहूया एक हटके बातमी. फ्रान्समध्ये ट्रॅफिक जॅमपासून सुटका करून घेण्यासाठी एक अनोखा शोध लावण्यात आला आहे. हा शोध म्हणजे क्लीन वॉटर ट्रान्सपोर्टचे तंत्र आहे. अलायन द बॉल्ट या फ्रेंच तंत्रज्ञाने ही संकल्पना वास्तवात आणली आहे. त्यांनी पाण्यावरून उडणारी टॅक्सी बनवली आहे. 2009 पाण्यात सर्वाधिक वेगाने चालणारी नाव बनवण्याचा विक्रम याच माणसाने केला होता. त्याने हे तंत्र हळूहळू विकसित करीत नावेला उडणाऱ्या टॅक्सीचे रूप दिले. ती आधी पाण्यावरून चालत जाते आणि विशिष्ट वेग येताच पाण्यावरून उडू लागते. त्याने या टॅक्सी सेवेला सी बबल्स असं नाव दिलंय. टॅक्सीचे नामकरण बबल्स असे केले आहे. विशेष म्हणजे टॅक्सीत लोकांचे चढणे आणि उतरणे या क्रियेने ती चार्ज होते. याशिवाय पाणी, हवा आणि सूर्यापासूनही ती ऊर्जा मिळवते. ही इको फ्रेंडली टॅक्सी ताशी 12 किलोमीटरपेक्षा अधिक वेग घेते त्यावेळी पाण्यावरून उडू लागते. तिला मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनही संचालित करता येते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जगबुडी नदीवरील खेड भोसते पुलाची अखेर डागडुजी. राज ठाकरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद. धामणदेवी ग्रामपंचायतीत 15% अनुदान वाटपात भ्रष्टाचार. RPI तालुकाध्यक्ष रणजित जाधव यांची चौकशीची मागणी. नेट कनेक्टिव्हिटी अभावी रास्त धान्य वितरणात अडचणी. आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. धन्यवाद.